कुख्यात गुंड गजा मारण्याची रील्स बाजी. अमितेश कुमारांच्या तंबीनंतरही सोशल मीडियावर रील टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न. भुजबळांवर राष्ट्रवादी सोडण्यासाठी समता परिषदेचा दबाव. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी MET मध्ये घेतली बैठक. भुजबळांची कोंडी होत असल्यानं समर्थक अस्वस्थ. विधानसभेसाठी मवियाचा जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला लवकरच ठरणार. काँग्रेसला सर्वाधिक 100, शिवसेना UBT पक्षाला 95, तर राष्ट्रवादी SPच्या पारड्यामध्ये 85 जागा पडण्याची शक्यता. लोकसभेतील विजयानंतर दलित बौद्धांचा उल्लेख न केल्यानं प्रकाश आंबेडकर संतापले. ठाकरे गरज सरो वैद्य मरोचे उत्तम उदाहरण. आंबेडकरांचा ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांचं चांगलं काम, पण काही सेलमध्ये काम करण्याची गरज. रोहित पवारांकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उणीवांवर बोल. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक. विधानसभेतील संख्याबळानुसार 8 जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता. राष्ट्रवादी SP विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता. राष्ट्रवादी SP 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता. संजय पांडे राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती. ओबीसींना कधीच विरोधक मानलं नाही, सरांगेंचं विधान. तर मराठा समाजाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा धनगरांना ST तून आरक्षण देण्यासाठी काम करा, सरांगेंचा ओबीसी नेत्यांना सल्ला. सरांगेंना शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं. राज्यातील सरकारचं ओबीसींचं का नाही का ओबीसी आंदोलन करते, लक्ष्मण हाकेंचा सवाल. कोरोनानंतर जपानमध्ये नव्या रोगाची दहशत. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे रुग्णांचा 48 तासात होऊ शकतो मृत्यू. आषाढी एकादशीच्या महापूजेला पालखी प्रमुखांना निमंत्रण. वारकरी संप्रदायाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. राष्ट्रवादी SP पक्षाची उद्या महत्वाची बैठक. युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात होणार बैठक. आमदार विलास पोतनीस यांची सखोल चौकशी करा. प्राजक्ता बायकार महालेंचा निवडणूक आयोगाला पत्र. प्रतापगडावरील इतिहासाचा साक्षीदार असणारी ऐतिहासिक वाघनखं जुलैमध्ये इंग्लंडहून साताऱ्यात दाखल होणार. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवली जाणार. पुण्यात राष्ट्रवादी SPची विधानसभेसाठी 4 जागांची मागणी. पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी SPच्या पदाधिकाऱ्यांचा दावा. लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ऍक्शन प्लॅन. पराभूत मतदारसंघाचा भाजपचे बडे नेते घेणार आढावा. भाजपच्या कोर कमिटीची उद्या दिल्लीत बैठक. फडणवीसांच्या राजीनाम्यावर उद्याच्या बैठकीत होणार चर्चा. तर राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावलं. आमदार कुणाल पाटील यांच्या धुळ्यातील सुतगिरणीबाहेर बेरोजगार कामगारांचं आंदोलन. सुतगिरणी बंद असल्यानं कामगारांवर बेरोजगारीची वेळ. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील अनेक माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पद असल्याचं मुख्य कारण. नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मुंबईसह राज्यामध्ये म्हाडात 13,000 घरं बांधणार. मुंबई शहरावरील जलसंकट अधिक तीव्र. 7 धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 5%. सध्या मुंबईत 10% पाणी कपात, पण भविष्यात पाणी कपात वाढण्याची शक्यता. नंदुरबारमधील तापी गोमाई नदीच्या पुलावरील संरक्षक भिंत तुटल्यानं अपघाताची शक्यता. तुटलेल्या भिंतीची त्वरित दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी. गुजरातच्या द्वारका भागामध्ये मुसळधार पाऊस. द्वारका शहरात पाणी भरल्यानं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यातील गाडेगाव खुर्द ते सुकळी पानंद रस्त्यामुळे शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.